नमस्कार सारुमत बुलेटिनमध्ये आपले स्वागत आज अकरा डिसेंबर सकाळचे सात झालेत आतापर्यंतच्या ठळक घडामोडी भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांना गुरुवारी शिर्डीकडे जात असताना पारनेर तालुक्यातील सुपा येथे पोलिसांनी ताब्यात घेतले प्रशासनाचा प्रवेशबंदीचा आदेश डावलून त्या शिर्डीला निघाल्या होत्या पोलिसांनी त्यांचा ताफा अडवून त्यांना व त्यांच्या सहकारी महिलांना सुपा पोलीस ठाण्यात आणले त्यामुळे शिर्डीत जाऊन संस्थांनी लावलेल्या वेशभूषेबाबतचा फलक काढण्याचा त्यांचा इशारा बारगळला त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे वृत्त शिर्डीत धडकताच मंदिर प्रवेशद्वारासमोर साई भक्तांनी फटाके वाजून आनंद साजरा केला दरम्यान जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांनी काहींवर गुन्हा दाखल केला डॉ प्रकाश कांक्रिया यांना फसविणे व धमकावल्याप्रकरणी माजी आमदार शिवाजी कर्डिले प्रकाश कर्डिले व अनिल कर्डिले यांची न्यायालयाने सबळ पुराव्याअभावी व व विश्वासार्ह नसल्याच्या कारणाने निर्दोष मुक्तता केली जिल्हा व सत्र न्यायालयात याप्रकरणी गुरुवारी सुनावणी झाली रेखाजारे हत्याकांडात न्यायालयीन कोठडीत असलेल्या आरोपी फिरोज शेख व ज्ञानेश्वर शिंदे यांना तेरा डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले दरम्यान हत्याकांडातील मुख्य सूत्रधार बाळबोठे उठे अद्याप फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत त्याने जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला असून यावर आज सुनावणी होणार आहे नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ प्रताप दिगावकर यांच्या विशेष पथकाने शेवगाव नेवासा राज्य मार्गालगत सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर बुधवारी रात्री छापा टाकला या छाप्यादरम्यान पंचावन्न जुगाऱ्यांना ताब्यात घेण्यात आले त्यांच्याकडून दोन लाख सत्तर हजार तीनशे साठ रुपये रोख रक्कम चार लाख एकोणचाळीस हजार रुपये किमतीच्या दुचाकी अठ्ठावीस लाख रुपये किमतीची चाकी वाहने शहात्तर हजार पाचशे रुपये किमतीचे जुगाराचे व इतर साहित्य असा एकूण पस्तीस लाख पंच्याऐंशी हजार आठशे साठ रुपयांचा सा मुद्देमाल जप्त करण्यात आला या प्रकरणी शेवगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला औषधात गोंगीचे द्रव्य टाकून एका अल्पवयीन मुलीवर राहुरी येथे अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली अत्याचाराचे फोटो व व्हिडिओ काढून वारंवार अत्याचार केल्यामुळे राहुरी पोलिसात राधाकिशन बडदे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला या होत्या ठळ घडामोडी सविस्तर बातम्यांसाठी वाचत्रा दैनिक सारोमत किंवा भेट द्या दे देशदूत दे डॉट कॉम या संकेतस्थळाला नमस्कार